नमस्कार, मी प्राध्यापक संदीप जोशी बनवडी इथं राहतो। शिक्षण मंडळ कराडच्या वतीनं आयोजित केलेल्या एक पान प्रतिभेचे या उपक्रमामध्ये मी प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या अध्यापन आणि नवनिर्मिती या पुस्तकातील एक छोटासा उतारा वाचतोय। पुष्कळदा सहकारी शिक्षकांशी तुलना करीत आपल्या अध्यापनाचे श्रम ठरवणारे शिक्षक असतात। अशी तुलना ही फार मोठी अडचण आहे। आपल्या श्रमाचा प्रयोगाचा आनंद हा आपला आनंद आहे। वापरली जाणारी भांडीच चकचकीत असतात, मायावर आराम करणारी भांडी कळकतात। स्वतःहून नव्या परिश्रमात उपक्रमात वाहून घ्यायला हवं, ते आराम करतात, मग मी कशाला करू? यानं त्याचं नुकसान होत नाही, आपलं होतं। प्रत्येकाची एक जीवनशैली असते। काही जण कामचुकारपणा करायलाच जन्माला आलेले असतात। अशा प्रवृत्तींशी संगनमत करायचं की या क्षेत्रातल्या तेजस्वी शिक्षकांच्या वाटेवर आपलाही एक दिवा उजळायचा ही वादाची गोष्ट नाही, असलीच तर संवादाची आहे। नवा उपक्रम हा आपल्या धडपडीचा आरसा असतो। त्याचे छापील पॅटर्न नसतात। स्वतःच्या समोर असलेल्या विद्यार्थ्याचा आर्थिक, सामाजिक, बौद्धिक दर्जा, त्याला मिळणारी शैक्षणिक साधनं, भोवतीचं सांस्कृतिक वातावरण ओळखून स्वतःचे नवे प्रयोग शोधून काढायचे असतात। वर्गात केवळ मुलं शिकताहेत म्हणजे ऐकताहेत किंवा 70 सालातल्या नोट्स उतरवून घेत आहेत आणि शिक्षक शिकवताहेत म्हणजेच 14 वर्षांचे पाठांतर उतरवून देत आहेत असं दृश्य न दिसता दोघेही शिकवण्याच्या प्रक्रियेचे घटक आहेत असं चित्र निर्माण होतं तेव्हा तास टोल दोघांनाही नको असतो। नाहीतर शिक्षक बेलची वाट पाहत आहेत कारण मजकूर आधीच संपला आहे आणि विद्यार्थी तर हे गृहस्थ आज रजेवर असते तर असं मनात पुटपुटत आहेत। अशा जांभईदार वातावरणात अध्यापन ही एक वैतागवाडी होते तर विद्यार्थी दशा ही नुसतीच दशा होते। आपापल्या विषयात नवे प्रयोगही शिक्षकाचा विकास सुचवतात। त्याचा संबंध पगारवाढीशी नाही, असलाच तर आत्मिक समाधानाशी आहे। केव्हाही मिळालेलं सुवर्ण पदक, बोर्डात मिळालेलं डिस्टिंक्शन, कलेक्टर साहेबांनी सभेनंतरच्या निवेदनाचं केलेलं कौतुक, प्राचार्यांनी अहवालात गुंफलेलं नाव, कुठल्या तरी सेमिनारमधल्या सहभागाबद्दल पेपरात आलेलं नाव, याचं कौतुक तेवढ्यापुरतं ठीक आहे। पण काही शिक्षक वर्षानुवर्ष या कौतुकाचे गुलाबजाम खाण्यातच गुंग झालेले असतात। कालच्या प्रगतीत अधिक गुंतल्याने नव्या प्रगतीचे क्षितिजच धूसर होते, मार्ग हरवतात, क्षणभर विश्रांतीचा लोड झोपण्याचा पलंग होतो। शिक्षकाच्या चेहऱ्यावरच कळतं प्रवाह की डबकं। युगायुगांची उदासीनता वस्तीला उतरल्यासारखे चेहरे विद्यार्थ्यांना कसे आवडतील? शिक्षकाची ही सुंदरता बाह्य नसते, त्याचा आतला ध्यास, त्याचा समृद्ध व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण, भरपूर प्रवास, ललित कलांशी त्याचा असलेला कायम संवादच शिक्षकाला सुंदर ठेवतो। झगभग कपडे, उंची महावस्त्र लेवून आधुनिक फॅशनची परेड अंगावर वागवलेली नटी किंवा नट शोभून दिसेल, कारण बाह्य सौंदर्य हे त्यांचं भांडवल आहे। पण शिक्षकाला अशा आभूषणांची गरज लागत नाही। तो आतल्या व्यासंग सागराला वाचा फुटावी असा बोलू लागला की तो आपोआपच सुंदर दिसतो। तो आतला गाभाच नसेल तर हा बाह्य डामडौल एका क्षणात फळ्यावर न उमटणाऱ्या तेलकट खडूसारखा तुटून पडेल। विद्यार्थी बोलण्याच्या वयात आणि परिस्थितीत नसतात, पण त्यांना कळतच रिकाम काय आणि भरलेलं काय। धन्यवाद।